तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर खूप महिन्यांनी मला वाटतं ब्लॉग येतोय, दिवसांनी नाही महिन्यांनी, मला वाटतं एक किंवा दोन महिन्यानंतर ब्लॉग येतोय. कारण की मी खूप बिझी होती मधल्या काही दिवसांमध्ये, जसं की तुम्हाला कळलंच असेल हॅपीनेस जर तुम्ही फॉलो करत असाल तर त्याच्यावर. आणि परीनं खूप त्रास देते मला, तरी मी तुम्हाला याच्यात सांगते काही गोष्टी. तिकडे मी बोललीच आहे, परी आता रांगायला लागली, परी आता चालायला लागली, खूप परीमध्ये बदलाव आले. आणि मी पण इंडियामध्ये येऊन गेली आहे, मला एक महिना होऊन गेला ऑलमोस्ट. हा एक महिना झाला इंडियात येऊन, आजच एक महिना झाला थांबा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी खानदेशी खिचडीची रेसिपी. कारण मी झालं कुकरमध्ये खिचडी बनवून खानदेशी दोन वाजता खाल्ली. काय गे, मी तिकडे अजूनच खाल्ले ना, दोन वर्ष मी खिचडी नव्हती खाल्ली. मतलब म्हणजे खिचडी खाल्ली होती पण कुकरमधली नव्हती खाल्ली, तर ती खायला खूप मजा आली. तर मी खिचडी बनवली होती मला एक दोन दिवसापूर्वी. तर पहिले तुम्ही त्याची रेसिपी करा, मग मी तुमच्याशी बोलते. तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकलंय आणि मी दोन तास आधीच डाळ तांदूळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवले होते. तर अंदाज आपण आपल्याप्रमाणे घेऊ शकतो. तर तेल गरम झाल्यानंतर मी त्यात राई टाकली पहिले, मग राई तडतडल्यानंतर जिरं टाकलं, मग कांदा आणि कोथमीर टाकली आणि चांगलं फ्राय केलं. तर कोथमीर मी कधी पण तडका देतानाच टाकते, मी पहिले पण बऱ्याचदा सांगितलं आहे. तर कांदा थोडा ब्राऊन झाल्यावर मी त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा पण टाकून दिला. पहिले टोमॅटो टाकला, मग बटाटा टाकले. तर टोमॅटोला पण चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं आणि एका साईडला वाटाणा पण मी सोलून ठेवला होता, वाटाणा सोलून धुवून ठेवला होता. तर आता बटाटा पण टाकला आणि वाटाणा जसं मी सांगितलं की मी सोलून धुवून ठेवला होता, तर तो पण टाकला आणि चांगल्या प्रकारे आता फ्राय करून घेईल. तर त्यात आता मी टाकली मिरची पावडर, धना पावडर, हळदी पावडर, मीठ आणि गरम मसाला, किंवा तुमच्याकडे जो पण मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. याला खानदेशी खिचडी म्हणण्याचं कारण हे की हा ऑलमोस्ट मसाले भातच झाला आहे. जर का आपण बासमती राईस घेतला तर मसाले भातच होतो, पण तरी याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली जाते आणि मसाले भातमध्ये आपण तुरीची डाळ नाही टाकत, त्यामुळे याला खानदेशी खिचडी बोलतात. कारण खानदेशी लोक मोस्ट ऑफ हे सगळं टाकूनसुद्धा तुरीची डाळ पण टाकतात. आणि याच्यामध्ये तुम्ही फ्लावर पण टाकू शकता, तरी छान लागतं. पण मी नाही टाकलं, माझ्याकडे नव्हतं पण आणि मला नाही आवडत फ्लावर, पण आमच्या इथे टाकतात घरातले लोकं. तर त्यानंतर अंदाजाने मी पाणी टाकलं आणि एका साईडला मी ते पाणी गरम करायला ठेवलं होतं. जसं तुम्ही बघितलं गॅस चालू केलेला, तर पाणी गरम करायला ठेवलं होतं जेणेकरून की राईस परत म्हणजे भात परतवल्या तांदूळ परतवल्यानंतर त्यात गरम पाणी टाकलं तर पटकन खिचडी पण होते आणि चांगली लागते, अजून छान शिजते. तर आता कुकर लावून देईल आणि मी 4 ते 5 शिट्ट्या केल्या होत्या त्याच्या, आणि ही बघा ही आपली खिचडी रेडी झाली आहे. तर 4 ते 5 शिट्ट्या करण्याचं कारण हे होतं माझं, कारण की मला जी कुकरला खालच्या साईडला खिचडी लागते ती मला आवडते, म्हणून मी जास्त टाकलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर खिचडी माझी रेडी आहे आणि खिचडी खाताना मी तुम्हाला नेहमी सांगते, खानदेशी खिचडी खाण्याचं एक पद्धत पण वेगळी असते. तुम्ही ताटात घेतल्यानंतर त्यात तुम्ही तेल असतं ना आपलं ते सोडायचं, म्हणजे आपण बघा ना नॉर्मली आपण तूप टाकतो पण तूप नाही, याच्यामध्ये तेल टाकून खातात, तर टेस्ट थोडी वेगळी येते. तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. Nani teri maa nikamon le gai Baki te bacha thakali chole gai Achi nani ka kari nani re
खिचडी बनवली ते तर कुकरमध्ये आम्ही अशाच प्रकारे खिचडी बनवतो. तर मी एकदा पहिले बोलली होती आपली सुप्रणवर की खानदेशी खिचडीमध्ये काहीतरी वेगळं असतं, म्हणजे की मसाले भात सारखे असतं. तर हा मसाले भात असतो, जसं की तुम्ही बघितलं मटार टाकले सगळे चांगले, फ्लावर पण टाकू शकता तुम्ही. तर त्यामध्ये तरी सुद्धा आम्ही तुरीची डाळ टाकली, म्हणजे मी टाकली का आम्ही लोक अशी करतो, म्हणून ही खिचडी थोडीशी टेस्ट वेगळी लागली. तर तुम्ही अशी जर नसेल करत एकदा नक्की करून बघा. आणि कुकरमध्ये एकदम जबरदस्त लागते आणि कुकरमध्ये 4 ते 5 मिनिटांमध्ये आरामात होऊन जाते. आणि मला ना थोडी जळती आवडते खाली जे लागलेली असते ना कुकरला, म्हणून मी थोडं एक वेळ शिट्टे जास्तच करते, कारण की मला ती जळलेली खिचडी आवडते खायला म्हणून दर बाळा. आणि ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आमच्या बाजूला जे लोक राहतात ना, म्हणजे एक राजस्थानी आहेत आणि एक भैया आहेत, म्हणजे त्यांची युपीवाले, तर ते लोक मला कधी कधी येतात, कधी कधी भाभी बोलता, कधी कधी नावाने बोलता राणी, कधी कधी परीकी मम्मी बोलता, हिंदी मध्ये बोलता पण परीकी मम्मी असं बोलतात. तर मला एक आठवण आली होती, आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना मी आणि माझा भाऊ, तर आमच्या घरामध्ये मी मोठी होती, माझा भाऊ लहान होईल शुभम, तर आमच्या बाजूवाले कोणी पण कधी पण आले ना, ओ राणीची मम्मी, ओ राणीची मम्मी, म्हणजे लहानपणापासून आम्ही आतापर्यंत माझ्या मम्मीला कोणी पण म्हणजे आजूबाजूवाले राणीची मम्मी म्हणून आवाज येतो. माझा भाऊ एवढा जळायचा ना की सगळे राणीची मम्मी काय बोलतात, शुभमची मम्मी का नाही बोलत. आणि ज्यावेळेस मी 2 वर्ष गावी शिकायला होती, त्यावेळेस मम्मी त्यांनी रूम चेंज केलं, मग तिकडे प्रत्येकाने फक्त शुभमला पाहिलं होतं, मला नव्हतं पाहिलं. मग त्यावेळेस शुभमची मम्मी बोलायचे, मम्मी जर सुट्ट्यांमध्ये गेली ना त्यावेळेस मध्ये बोलायचे शुभमची मम्मी ऐकावं किंवा काय करताय वगैरे काय पण, त्यावेळेस शुभम मला बोलायचं बघ बघ आता शुभमची मम्मी झाली आता तुझी मम्मी नाही. तर मला ना त्या ज्यावेळेस परीची मम्मी बोलतात ना कधी कधी, मला त्यावेळेस मला ती गोष्ट आठवली. मी विचार केला की मी तुमच्यासोबत शेअर करते की माझा भाऊ जाम जळायचा माझ्यात की सगळे राणीची मम्मी का बोलतात शुभमची मम्मी का नाही बोलत म्हणून. तर कसं असतं लहानपण, आपण म्हणजे छोट्या छोट्या काही काही गोष्टींवर आपण काय बोलतात भांडण करतो किंवा त्या गोष्टीला घेऊन आपण चिडतो, पण ती गोष्ट नंतर किती मजा येते ना त्या गोष्टीला आठवण करायला. तर बस हेच, आणि बाकी काही नाही, आता कोरोना व्हायरस सध्या चाललं इंडियामध्ये, तर प्लीज स्टे होम, स्टे सेफ राहा, कारण की बरेच लोक बाहेर फिरत आहेत, त्यांना गांभीर्य कळत नाहीये की कोरोना व्हायरसमुळे काय होऊ शकतं, काय होईल काही कळतच नाही लोकांना, सर म्हणजे बिंदास फिरत. मी आताच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला हॅपीनेस विथ प्रणूसाठी, तुम्ही जो नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा. आणि लोकांना खरंच असं वाटतं की काय नाही यार काय होणार आहे, काय काय लोक बोलतात की कुछ नाही होवा और कुछ नाही येत ना, कुछ नाही आज लोक मरताय तर त्यांना कुछ नाही वाटतंय, पहिलं कळत नाही. 21 दिवस लॉकडाऊन कधीच दिला नसेल, म्हणजे आपल्या आयुष्यात आपण पाहिलं नसेल असं जरी, म्हणजे भारत पूर्ण बंद करायची वेळ आहे ती तरी बोला काहीच नाही, कसे लोक आहेत यार बिंदास बाहेर फिरताय. आणि ते ना स्वतःचा जीव धोक्यात टाकताय, त्यांच्या फॅमिलीचा टाकताय, त्यांच्या गल्लीतला टाकताय, त्यांच्या एरियातला टाकताय आणि पूर्ण देशाचा टाकताय, कारण की ते आपल्याला पण लागू शकतं पण लोकांना त्याची अक्कलच नाही. आणि परी माझी जाती आहे जिथे भरपूर सामान दिसेल तिथेच बरोबर घुसते. तर चला मी ह्या व्हिडिओचा इंडिसेस करते, आय होप तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि मी ट्राय करेल की मी आता इथं पण कंटिन्यू करावं म्हणून. तर बस तेच, आणि या चॅनलचं नाव मला चेंज करायचं आहे, तर प्लीज मला काही सजेस्ट करा. मला मी हॅपनेस फोनवर पण टाकलं होती, तिथं पण मला काही लोकांनी सजेस्ट केलंय, तर मी सगळे मिळून काहीतरी चांगलं नाव मला भेटले ना की मी कम्युनिटीवर पोस्ट करेल हॅपनेस प्रणूच्या 2-3 नाव, त्यातले ज्याला सगळ्यात जास्त वोट येतील त्यांना आपण ठेवूया आपल्या या हॅपनेस विथ प्रणू कुटुंबाचं. तर चला मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.